सर, करिअर निवडताना आताच्या पिढीमध्ये असं होतंय की पालकांचा आणि मुलांचा संवाद फार कमी होत चालला. म्हणजे मुलांना जे करायचं असतं ते मोकळेपणाने बोलू शकत नाही आणि पालकांना जे हवंय ते मुलांना सांगू शकत नाही. तर मग या सिच्युएशन मध्ये काय करायला? त्याला जनरेशन गॅप आणि कम्युनिकेशन गॅप असं इंग्रजीतून दोन शब्द वापरले. कुटुंबामध्ये आई वडील, बहीण भाऊ, पती पत्नी, जे काही कुटुंबीय आहे, अगदी लहानपणापासून आपण बघतो की एखादं मूल जसं ते मोठं होत जात तस तस ते खेळत असताना किंवा पाहुणे रवणे आले असताना आपण त्याला हे व्हायचंय, त्याला ते व्हायचंय, याला हे करायला होतं, ते करायला होतं, तो डान्स करतो, गाणं होतो वगैरे होतो, अशा ज्या काही ऍक्टिव्हिटीज करत असतो त्यातून निश्चित त्या मुलाचा कल लक्षात येतो. परंतु आग्रह हा नको करायला त्याला अमुकच एक केलं जे पालकांनी आपल्या पूर्व आयुष्यामध्ये जे काही त्यांना करता आलं नाही अथवा आपल्याला जे मिळालं नाही ते मी माझ्या पालकांना पाल्याला देईन, माझ्या मुलांना देईन अशा आग्रहानं आणि त्यांनी तेच करावं असं आपल्या महत्वाकांक्षांचं ओझ मुलांवर न लादता त्यांना थोडं स्वातंत्र्य दिलं पाहिजे, मोकळी दिली पाहिजे. बाबा रे तुला जे आवडतं, जे तुला शक्य आहे, करू शकशील असं वाटतं ते तू करून तर बघ. आणि म्हणून मी लक्षात घेतो केल्याने होत आहे आणि केलेच पाहिजे, करून तर बघा आपण त्याला करून देत. आणि दुर्दैवानं आमच्या घरामध्ये आई वडील मुलांवर संस्कार करताना संस्कार म्हणजे बंधनं टाकलं, बंधनं टाकलं असं हे करू नको, वर चढू नको, पळू नको, इथं खेळू नको असं मातीत खेळू देत नाही. मग त्यामुळं काय व्हायला लागतं, त्या मुलांना आपल्या आई वडिलांबरोबर तो व्यवस्थितरित्या कनेक्ट होत नाही. भावनिक दृष्ट्या, वैचारिक दृष्ट्या ती भावनांची, विचारांची, मतांची, दृष्टिकोनाची, आवडीनिवडीची जी देवाणघेवाण व्हायला पाहिजे ती होत नाही. आज बऱ्याचशा घरामध्ये पालक आपण बघतोय कंपनीतून आल्यानंतर किंवा गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये जरी तो नोकरी करत असला तरी तिथून आल्यानंतर जाण्यायेण्यातला वेळ आणि एकंदरीत स्ट्रेस आणि दुर्दैवानं दोन शत्रू आपल्या घरात येऊन बसलेले आहेत. या निमित्तानं ते सांगायला मला आवडेल, लॅपटॉप आणि दुसरं आहे मोबाईल. मोबाईलवरून अक्षरशः किती बोलतोय, काय बोलतोय, कोणाशी बोलतोय याचं ध्यान न ठेवता जर ते आई वडील मुलांसमोर अशा गोष्टी करत असतील किंवा लॅपटॉपवर रात्री दोन दोन वाजेपर्यंत, चार चार वाजेपर्यंत काम करत असतील, अरे पैसा पैसा पैसा, किती पाहिजे, काय पाहिजे, आम्हाला ते ठरवता आलेलं नाही, आणि हे सगळं पाहत असताना यालाच आपण दुसऱ्या भाषेत संस्कार घडत असताना असं म्हणतो. ती मुलं मग त्यांनाही कळत नाही की मला काय मिळवायचं, कन्फ्युज स्टेट ऑफ माइंड मध्ये हे मुलंही जातात आणि पालकही जातात. त्यामुळं खरी पद्धत अशी आहे मॅनेजमेंट, याचार मॅनेजमेंट स्टाईल म्हणून आम्ही एक त्याला एक टेक्निक वापरली जाते, ती असते की निदान दोन महिन्यातून एकदा सर्व कुटुंबियांनी एकत्रित बसून एक फॅमिली मिटिंग घेतली पाहिजे की आपण कुठं आहोत, काय करायचंय, कुठं जायचंय, कशा प्रकारे, मग ती शिक्षणाच्या बाबतीत असेल अथवा घरातल्या इतर काही गोष्टींबद्दल असेल, प्रवासाच्या बाबतीत असेल किंवा नातेवाईकांच्या संदर्भात असेल. म्हणजे काय होतं, सगळेजण एकमेकांच्या विचारांशी भावनांशी जोडले जातात. ही कनेक्टिव्हिटी जर वापरली आपण, नेटवर्किंग खऱ्या अर्थानं आपल्या घरात व्हायला पाहिजे. आपण घरातलं सोडून बाहेर नेटवर्किंग भरपूर करतो की जे आभासी जगामध्ये नको ते मित्र ज्यांना कधी आपण पाहिलं नाही, ते माझ्या संबंधित नाहीत, मला ते काही कामाचेही नाहीत, त्यांच्याबरोबर लागल तेवढ्या गोष्टी शेअर करतो आपण त्या व्हॉट्सअप मार्फत, त्याच्यातून वगैरे, म्हणजेच सोशल मीडियाचा चुकीचा वापर झाल्यामुळं घरामध्ये हे दोन प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्यामुळं आपल्याला यातून मार्ग आपल्यालाच काढावा लागेल.